हे देशाच्या अन्य विमानतळांप्रमाणे प्रशस्त व्हावं ही आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांची इच्छा की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्णत्वाच्या दिशेने प्रवास करेल। नवीन टर्मिनल भवन आणि एटीसी टॉवर याचा पायाभरणीचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी होतोय। त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री माननीय सुरेशजी प्रभू, त्यांना आता रेल्वेचा एक कार्यक्रम इथे आणि पुण्याला तीन कार्यक्रम आहेत, त्यामुळे मी सर्वांचा उल्लेख न करता व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यातली भीती अशी असते की एखाद्या नाव राहिलं तर गडबड होते। काल एका कार्यक्रमात बायको स्टेडियमवरती उल्लेख करत राहायला संधी जेव्हा मिळाला मला, त्यामुळे व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनी, माझ्या आधी आपल्या जिल्ह्यातल्या तिन्ही खासदारांनी या विषयामध्ये कसे व्यवस्थित प्रयत्न झाले आणि त्यातून हा सगळा विषय मार्गी लागला हे मांडलंय। भविष्यातल्याही काही गोष्टी मांडलेल्या आहेत, त्यामुळे मी वेगळं मांडलं पाहिजे असं नाही। मी एवढंच म्हणेन की या सगळ्या विषयामध्ये राज्य शासनाचं जेव्हा जेव्हा सहकार्य लागतं, कारण राज्य शासनाचा हा प्रयत्न चाललेला आहे की महाराष्ट्रामध्ये रस्ते त्याच्यानंतर रेल्वे मोठ्या प्रमाणात नवीन मार्गांसाठी आपण केंद्राकडे आग्रहाला मान्य झालं, बजेटमध्ये अनेक गोष्टींची आता प्रोव्हिजन झाली, त्यामुळे रस्ते रेल्वे विमानतळ आणि आता नव्याने जलसेवा त्या सगळ्या माध्यमातून जर आपण महाराष्ट्र हा जवळ आणला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा माल लवकर मार्केटमध्ये यायला उपयोग होईल। इंडस्ट्रीला त्याच्या वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे मग मटेरियल इम्पोर्ट करण्यासाठी आणण्यासाठी मटेरियल वापरून फिनिश प्रॉडक्ट पाठवण्यासाठी त्या सगळ्यासाठी याचा उपयोग होईल। आणि त्यामुळेच माननीय संजय काका या ठिकाणी आहेत, त्यांनी खूप प्रयत्न करून कवठे महांकाळला एक ट्रायपोर्ट नावाची कन्सेप्ट आणली, खूपच नवीन कल्पना आहे। गडकरींच्या डोक्यातून काय काय निघेल सांगता येते, त्यामुळे ट्रायपोर्टमध्ये अनेकांनी विचारलं की आता कवठे महांकाळला समुद्र येणार का, आता काका म्हणाला ते काही येईल, पण समुद्र नसताना सुद्धा ट्रायपोर्ट म्हणजे पोर्टवर जाणारं मटेरियल जे आहे ते कवठे महांकाळपर्यंत जाऊन सोडलं की तुमचं काम संपलं, मग तिथून बॉम्बे पोर्ट ट्रस्ट ठरवेल की ते मुंबईच्या पोर्टला न्यायचं आणि तिथून समुद्रमार्गे न्यायचं का खाली कोकणात जायचं, अशी एक मोठी कन्सेप्ट ही संजय काकाने आणि नितीनजींनी मांडली आणि ती आता जवळजवळ पूर्णत्वाधीत चालली। महाराष्ट्र शासनाने लँड त्याला दिले आणि मग आपल्याला ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा माल आणि इंडस्ट्रीचा माल हा विदेशात पाठवायला फार मुंबईपर्यंत जाण्याची आवश्यकता राहणार नाही असं चारही बाजूने व्यापाऱ्यांना कारखानदारांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मालाची शेतकऱ्याचा शेतमाल आणि कारखानदारांचा कारखानदार म्हणून असणारा माल हा जर आपल्याला एका बाजून दुसऱ्याकडे पाठवायचा असेल या सगळ्या सुविधा झाल्या पाहिजेत, त्यामुळे शासन सातत्याने प्रयत्नशील आहे। जसं खासदार माडकांनी म्हटलं की ज्यावेळेला केंद्राने असा आग्रह धरला की बाबा इथे उत्पन्न मिळणार आहे की नाही माहिती आहे 30% तुम्ही द्या, तर ते 30 कोटी नाही तर 30% असल्यामुळे 84 कोटी रुपये 274 कोटीचा प्रोजेक्ट आहे, ते 30% म्हणजे 84 कोटी रुपये अगदी लॉबीमध्ये उभ्या उभ्या मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि ते सँक्शन केले। इथे लँड ॲक्विजिशनचे विषय होते, माननीय धनंजय माडिक म्हणाले ते बरोबर आहे की ह्या बाजूच्या सगळ्या गावांनी जर सहकार्य केलं नसतं तर नवीन कायदा असा आहे की गावातली गायरानसुद्धा गावाची एनओसी मिळाल्याशिवाय आणि ग्रामसभेची ग्रामपंचायतीची सोपी असते, ग्रामसभेची एनओसी मिळाल्याशिवाय गावाचं गायरानसुद्धा गावातली फॉरेस्ट लँडसुद्धा ही सरकारी कामासाठी घेता येणार नाही, त्यामुळे त्या सगळ्यांनी सहकार्य केलं आपण 30% दिले हा सगळा विषय मार्गी लागला आणि त्यातून भविष्यातल्या काही गोष्टी आम्ही सगळ्यांनी म्हणून मांडल्या। त्याच्यामध्ये एक चांगली कल्पना आलेली आहे की आम्ही अजूनही लँड अक्वायर करून द्यायला तयार आहोत आणि जर पार्किंग हब हे तयार झालं तर मोठ्या प्रमाणावर विमानं रात्री पार्किंगला इथे आली की स्वाभाविकपणे ती रिकामी जाणार नाही, ती पुन्हा आपापल्या स्पॉटला पॅसेंजर घेऊन जाईल। एका बाजूने त्यांची पार्किंगची अडचण संपेल, कारण धनंजय माडिक म्हणाले ते खरं आहे की आता चाकणचा एअरपोर्ट व्हायला किमान 5 वर्ष लागतील, त्यावेळेला मात्र तो मोठा स्पॉट तयार होईल, परंतु आत्ता पुणे विमानतळावर ते हवाई अड्डा असल्यामुळे त्या ठिकाणी रात्रीच्या पार्किंगला खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत। बेळगावलाही तो आपल्या हवाई दलाचा असल्यामुळे तिथे रिस्ट्रिक्शन आहेत। मुंबई अक्षरशः म्हणजे दिवसाला 1000 उड्डाणं चालू आहेत, जीव्हीकेचे अनेक विषय माझ्याकडे महसूल म्हणून असतात, त्यामुळे त्या सगळ्यांची दोस्ती द्यायचं लक्षात आलं की इतकं तिथे फास्ट चालू आहे आणि त्यामुळे जर या ठिकाणी आपल्याला पार्किंग हब करता आला तर खूप जॉब्स क्रिएट होते, कारण या सगळ्या येणाऱ्या विमानांची जी काही व्यवस्था करावी लागेल त्या पार्किंगसाठी, त्याला स्वाभाविकपणे त्याच्या छुटपूट रिपेअरिंगसाठी सेंटर करावं लागेल, कारण पार्किंग हब आणि ज्याचा राजू शेट्टीने उल्लेख केला ते फार महत्वाचं आहे।
की काही करून आम्हाला आता मी बसल्यावर त्यांना म्हटलं किंवा त्याला काय आम्हाला एवढंच मोठं विमान पाहिजे आणि एवढं पाहिजे असं काही नाहीये. तेव्हा तुम्ही जे काही विमान या आता धावपट्टीवर उतरू शकेल ते जर सुरू केलं तर आमच्या शेतकऱ्यांचा माल तर इथून जायला सुरुवात होईल आणि त्यामुळे कार्गो म्हणजे आता नकाशा दाखवताना इथले जे चीफ आहेत त्यांनी मांडलंही आहे की आम्ही जी जुनी टर्मिनल आहे ते प्रामुख्याने कार्गोसाठी व्हिज्युअलाइज करतो. फारच चांगली कल्पना आहे. तुम्ही लगेच त्या प्रकाराने अगदी मुंबईला किंवा इकडे बंगलोरला ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आमच्या भागातल्या लोकांचा शेतमाल आहे तो पाठवायला सुरू करा. अशा अनेक कल्पना ज्या आहेत त्या कल्पना आगामी काळात पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्र शासन याला जे काही सहकार्य करावं लागेल ते करेल. प्रभूजीने असं म्हटलं की इथे एक छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज राजाराम महाराज तराणी याचं एक संग्रहालय करा. आम्ही लगेच असं म्हटलं की ठीक आहे ही जबाबदारी आम्ही महाराष्ट्र म्हणून घेतो. त्याने आणखीन एक चांगली सूचना मांडली की इथे ते अनेक स्टॉल्स होतील त्यात प्रायोरिटी महिला बचत गटाला आहे जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार होणारा माल हा लोकांना उपलब्ध होईल. ही अतिशय चांगली कल्पना आहे. अशा सगळ्या कल्पनांचं स्वागत करून शासन सगळं सहकार्य करेल पण लवकरात लवकर देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आता ज्या कार्यक्रमाचं संचालन करणं ते विदेश म्हटलं ते जरा लांब आहे पण देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये इथून विमानसेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवलं.